कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। लसीकरण केलेल्या औज मुलाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू। गोवर आणि रुबेला प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अस्वस्थ झालेल्या ऋषिकेश डोंबाळे राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला। लसीकरणाने मयत झालेल्या कुटुंबाला 5 लाख रुपये आणि वडिलांना शासकीय नोकरी देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। आता तरी प्रशासन हे लसीकरण थांबविणार का अजून या लसीकरणामुळे आणखी बालकांचे मृत्यू होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी शिवानंद दशरथ डोंबाळे यांचा मुलगा ऋषिकेश त्याचं 7 तारखेला जे लसीकरण झालं आणि त्याच्यानंतर जे आहे की काल रात्री 10 वाजता त्याचं दुःखनिधन झालं। शासन प्रशासन आणि आपण सर्वच जण त्याच्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया आणि त्यांना श्रद्धांजली वाहूया। दुसरी गोष्ट या ठिकाणी जी काही आपली मागणी आहे की हा दुर्दैवी घटना घडलेली आहे। लसीकरणामुळे असं काही एखादा मृत होत नाही, मात्र काही त्याचे आहेत ते वैद्यकीय चौकशी केली जाईल। या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत आणि शासनामार्फत एकत्रित म्हणून 5 लाखाची मदत या कुटुंबियांना देण्याचं मी या ठिकाणी आश्वासन देतो। इकबाल अख्तार, सोलापूर।